सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। अग्रणी साहित्य प्रतिष्ठान देशिंग हरोली तर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत। देशिंग जिल्हा सांगलीचे अग्रणी साहित्य संमेलनाचे राज्यस्तरीय अग्रणी साहित्य पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले। रविवार दिनांक 25/11/2018 रोजी होणाऱ्या 16व्या अग्रणी साहित्य संमेलनामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री दयासागर बन्नेसर यांनी सांगितले। 2018 या वर्षीचा देशिंग भूषण पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे हरोलीचे माजी सैनिक मान्य श्री श्यामराव शेंडे यांना। अग्रणी साहित्य साधना पुरस्कार बलवडी सांगलीचे थोर कथाकार मान्य श्री शांतीनाथ मांगले यांना जाहीर करण्यात आला आहे। यानंतर मराठी साहित्यातील मानाचे पुरस्कार अग्रणी प्रतिष्ठान वतीने दरवर्षी कथा कविता संग्रहासह विविध साहित्य प्रकारात पुरस्कार दिले जातात। या वर्षीचा अग्रणी समग्र वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। वाङ्मयाचं नाव आहे विनोदी वाङ्मय भूतापाठी राजकारण आणि याचे लेखक आहेत माननीय डॉक्टर प्रकाश जोशी ठाणे। राज्यस्तरीय अग्रणी उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार पुरस्कार प्राप्त कथासंग्रहाचं नाव आहे मोठी तिथी सावली आणि कथा लेखिका आहेत राजश्री बर्वे मुंबई। याचबरोबर कथासंग्रहाचे विशेष पुरस्कार विशेष प्रथम पुरस्कार कथासंग्रहाचं नाव आहे चिखलाचे पाय कथा लेखक आहेत डॉक्टर दिलीप शिंदे सांगली। कथासंग्रहामधील विशेष दुसरा पुरस्कार पुरस्कार प्राप्त कथासंग्रहाचं नाव आहे गाव पांढरी कथा लेखक आहेत विजय जंगम सांगली। यानंतर राज्यस्तरीय अग्रणी उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार राज्यस्तरीय अग्रणी उत्कृष्ट यावर्षीचा काव्यसंग्रह पुरस्कार प्राप्त झालेला आहे काव्यसंग्रहाचं नाव आहे जाणिवेच्या प्रदेशात आणि कवी आहेत राजेंद्र माने सातारा। याचबरोबर काव्यसंग्रहामध्ये इतर विशेष पुरस्कार विशेष प्रथम पुरस्कार काव्यसंग्रहाचं नाव आहे वाताहतीची कैफियत आणि कवयित्री आहेत संध्या रंगारी हिंगोली। त्यानंतर काव्यसंग्रहाचा विशेष पुरस्कार काव्यसंग्रहाचं नाव आहे गारहाण आणि कवी आहेत धनाजी घोरपडे सांगली। या सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अग्रणी प्रतिष्ठानतर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन। त्याचबरोबर महत्वाचे अग्रणी उत्कृष्ट युवा वाङ्मय पुरस्कार अग्रणी उत्कृष्ट युवा वाङ्मय पुरस्कार यामध्ये उत्कृष्ट काव्यसंग्रह पुन्हा फुटतो भादवा आणि याचे कवी आहेत माननीय अमृत तेलंग अंबुलगा नांदेड। त्याचबरोबर दुसरा उत्कृष्ट युवा काव्यसंग्रह भवताल आणि याचे कवी आहेत माननीय शांताराम खामकर खडकवाडी अहमदनगर। पुनश्च एकदा सर्व साहित्यिकांचे अग्रणी प्रतिष्ठानतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन।